हॅलो एव्हरीवन मी आहे धनश्री तुमचे माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ग्रेप स्वीट्स तर हे ग्रेप स्वीट कसं बनवायचं ते आता आपण पाहूया तर आता इथे मी अर्धा किलो द्राक्ष घेतली आहेत आता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर त्यासाठी ह्या द्राक्षाचे मनी अशा पद्धतीने आपण काढून घेऊया आणि पाणी घालून व्यवस्थित त्याला स्वच्छ धुवून घेऊया तर आता मी हे करून घेते आता यामध्ये आपण पाणी घालून याला व्यवस्थित स्वच्छ धुवून आहे त्यानंतर आपण याचं ज्यूस बनवून घेणार आहोत आता मी हे स्वच्छ धुवून घेतलंय आता आपण हे ज्यूसरच्या भांड्यामध्ये घालून याचा एक ज्यूस बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी अशा पद्धतीचं ज्यूसरचं भांड घेतलंय तर यामध्ये आता आपण हे द्राक्ष घालून घेऊया जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं भांड नसेल तर तुम्हाला ही ज्यूस गाळणीने गाळावा लागेल परंतु यामध्ये गाळण्याची प्रक्रिया करावी लागत नाही त्यासाठी मी अशा पद्धतीचं ज्युसरचं भांड वापरतेय तर आता आपण हे सर्व द्राक्ष यामध्ये घालून घेऊया तर आता हे अशा पद्धतीने पूर्णपणे मी यामध्ये घालून घेतले आता आपण याला झाकण लावून ह्याचा ज्यूस बनवून घेऊया तर यामध्ये मी पाणी मिक्स करणार नाहीये तर आता आपला हा ज्यूस तयार झाला आहे तर हा मेजर करणं आवश्यक आहे तर त्यासाठी मी इथे एक ग्लास घेतलाय तर यामध्ये आपण हा ज्यूस काढून घेऊया जेणेकरून किती ज्यूस झालाय त्यानुसार आपण पुढच्या गोष्टी करणार आहोत तर आता हा ग्लास आपण भरून घेऊया तर तुम्ही पाहू शकता जवळजवळ एक ग्लास ज्यूस तयार झाला आहे आता मी हा पूर्णपणे यामध्ये घालून घेते तर आपला हा एक ग्लास ज्यूस तयार झालाय तर त्या हिशोबाने आता आपण बाकीच्या गोष्टी यामध्ये वापरणार आहोत तर इथे मी एक ग्लास ज्यूस साठी चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि पाच चमचे साखर घेतलीये साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर द्राक्ष आंबट असेल तर थोडी साखर वाढवू शकता आता मी इथे एक पॅन घेतलंय यामध्ये आपला हा एक ग्लास जो ज्यूस तयार केलाय तो घालून घेऊया आणि यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत तर ज्यूस जास्त आंबट असेल तर तुम्ही साखर थोडी वाढवू शकता तर आता हे साखर यामध्ये छानपैकी मिक्स करून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घेऊया आता साखर यामध्ये व्यवस्थित मिक्स आहे आता यामध्ये आपण हे चार चमचे कॉर्नफ्लॉवर आहे तर ते घालणार आहोत तर थोडं थोडं आहे आणि मिक्स करायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या तयार होणार नाही आणि व्यवस्थित मिक्स होईल तर मी हे अशा पद्धतीने थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे छानपैकी मिक्स आहे आता आपण याला थोडासा कलर आणणार आहोत तर त्यासाठी मी इथे कलरचा वापर करणार आहे तर हा पावडर कलर तुम्ही वापरू शकता किंवा जेल कलरचाही वापर करू शकता हे ऑप्शनल आहे नाही वापरला तरी काही हरकत नाही तर आता आपण थोडासा जेल कलर यामध्ये घालून घेऊया जेणेकरून आपल्या ह्या मिठाईला छानपैकी कलर येईल तर आता मी इथे दोन थेंब जेल कलर घालून घेतला आहे ग्रीन आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता कलर यामध्ये छानपैकी मिक्स झालाय तुम्ही पाहू शकता आणि छान कलर तयार झालाय आता आपण हे पॅन गॅसवरती ठेवूया आणि ह्याला एक पाच एक मिनिटं आपल्याला छानपैकी ट्रान्सपरंट होईपर्यंत करून आहे जास्त वेळ लागत नाही एक पाच एक मिनिटात तयार होतं आणि त्याचा कलर ही आता छानपैकी डार्क तयार होईल आणि व्यवस्थित ट्रान्सफरंट होईल तर असं हलवत राहायचंय जेणेकरून एक सारखं ते शिजलं जाईल तर आता आपण हे करून घेऊया आता तुम्ही पाहू शकता याचा कलर चेंज व्हायला लागलाय अशाच पद्धतीने करायचंय जेणेकरून त्याचा कलर चेंज होईल आणि थोडं ट्रान्सपरंट होईल त्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत आता एक पाच एक मिनटं झालेत तुम्ही पाहू शकता व्यवस्थित कलर आला आहे आणि छानपैकी हे ट्रान्सपरंट झालं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला थोडंसं थंड करून घेऊया तर आता मी हे व्यवस्थित थंड करून घेते तर मी हे अशा पद्धतीचे मोल्ड वापरणार आहे तर यामध्ये आपण ही मिठाई सेट करणार आहोत ह्याच्याऐवजी तुम्ही ग्लासचाही वापर करू शकता किंवा छोट्या छोट्या वाट्यांचाही वापर करू शकता तर आता आपण यामध्ये हे सेट करणार आहोत आता आपलं हे मिश्रण व्यवस्थित थंड झालंय म्हणजे बऱ्यापैकी थंड झालंय आता आपण यामध्ये हे घालून घेऊया आणि पूर्णपणे फिल करून घेऊया तर आता मी हे करून घेते तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी हे करून घेते तुम्ही जर ग्लासचा वापर केला तर ग्लासमध्ये पूर्ण मिश्रण घालून घ्यायचंय आणि त्यानंतर आपण सेट झाल्यावर सुरीने त्याला कट करू शकतो तर आता अशा पद्धतीने आपले हे मिश्रण यामध्ये मी घालून घेतले आणि आता ह्याला व्यवस्थित सेट होण्यासाठी एक ते दीड तासासाठी आपल्याला हे फ्रीजला सेट व्हायला आहे तर आपण हे फ्रीजला सेट होण्यासाठी ठेवून देऊया आता एक तास झालाय हे व्यवस्थित सेट आहे तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने चेक करून पाहिजे व्यवस्थित ड्राय आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत तर आता आपण हे काढून घेऊया तर त्यासाठी मी ते एक प्लेट घेतली आहे तर यावरती अशा पद्धतीने आपण हे काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली ही मिठाई तयार झाली आहे व्यवस्थित सेट झालीये तर इथे मी ती हे ठेवून घेते आणि बाकीचेही अशाच पद्धतीने काढून घेते तर अशा पद्धतीने पद्धती मी इथे काढून घेते तर आपली ही मिठाई तयार झाली आहे तर ह्याला थोडंसं गार्निशिंग करणार आहोत तर त्यासाठी आपण डेसिकेटेड कोकोनटचा वापर करणार आहोत तर इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतले तर यामध्ये अशा पद्धतीने डीप करायचं आहे तर हे अशा पद्धतीने केल्यानंतर अजून छान लागतं तर आता आपण हे अशा पद्धतीने करून घेऊया किंवा तुम्ही आहे तशीच मिठाई खाऊ शकता तर अशा पद्धतीने मी हे पूर्णपणे डेसिकेटेड कोकोनटने कवर करून घेते त्यानंतर ना आपण ही सर्व करून घेणार आहोत तर ही मिठाई तुम्ही तीन चार दिवस फ्रीजला ठेवून खाऊ शकता थंड खूप छान लागते तर अशा पद्धतीने मी हे पूर्णपणे करून आहे ह्याला थोडी गार्निशिंग करण्यासाठी तुम्ही यावरती द्राक्षा थोड़े थोड़े फ्रेश द्राक्षाचाही वापर करू शकता तर आता आपण यावरती थोडे थोडे फ्रेश द्राक्ष ठेवून घेऊया तर मी हे अशा पद्धतीने द्राक्षाने सजवून घेतले तर तुम्हाला ही द्राक्षाच्या मिठाईची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा जेणेकरून माझ्या चॅनेलचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील थँक यू